नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला कांद्याचे रोप कसे तयार करतात हे या व्हिडिओमधून दाखवणार आहे। तर हे आहे कांद्याचे रोप, ज्यापासून कांदा लागवड केली जाते। तर मागील एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कांद्याचे बी म्हणजेच उळे कसे बनवतात हे दाखवलं। तर आता त्याची नेक्स्ट प्रोसेस बघूया। जुलै ते सप्टेंबर या 2 महिन्याच्या पिरियडमध्ये आम्ही कांद्याचे रोप तयार केले। खरं तर आत्ता हा सीझन नाही आहे रोप लावण्याचा, बट काही कारणामुळे मला हा व्हिडिओ पोस्ट करायला लेट झालं। कांद्याचं रोप तयार करण्यासाठी आम्हाला टोटल 2 महिने लागले। यासाठी आम्ही असा रेनपाईपचा वापर केला आणि तुम्ही बघू शकता रोप खूप छान आलं आहे। कांद्याचं बी टाकण्यापासून ते रोप तयार होईपर्यंत रोप कसं कसं वाढत जातं हे मी तुम्हाला दाखवणार आहे। ही आहे आमची शेती। इथे जमीन म्हणजेच वावर रोटरी मारून खत टाकून मशागत करून रोपासाठी रेडी केलं जाते। असं ट्रॅक्टरच्या सहाय्याने इथे जमीन तयार केली जाते। आता वावर कांद्याचं बी टाकण्यासाठी तयार झालं आहे। आता इथे कांद्याचे बी टाकण्यासाठी जमिनीत वाफे तयार केले। कांद्याचं बी म्हणजेच उळं टाकल्यानंतर दत्ताळ्याच्या सहाय्याने अशा पद्धतीने बी सगळीकडे हलवलं जातं आहे। असं बी हलवल्यामुळे बी मातीमध्ये व्यवस्थित मिक्स होतं, बी एकसारखं जमिनीत मिक्स व्हावं त्यासाठीच ही प्रोसेस असते। हे आहे उळे म्हणजेच कांद्याचे बी, हे आम्ही घरीच तयार केले आहे। आता हे सगळीकडे एकसारखं टाकून घ्यायचं, जास्त पातळ नको आणि जास्त दाट पण नको, तर ते सगळीकडे एकसारखं पडायला हवं असं टाकलं जातं। त्यामुळे रोप उगताना बीचं नुकसान न होता सगळीकडे पूर्णपणे बी उगलं जातं। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने बी टाकलं जात आहे। आता सगळीकडे बी टाकून झालं आहे। लाईट आली की मोटर चालू करून इथे पाणी भरायचं। शेतकऱ्यांना पाण्याची समस्या तर आहेच, पण ही लाईट पण पाहिजे तेव्हा नसते, त्यामुळे पिकांना पाण्याची भरणी करण्यासाठी शेतकऱ्यांना अशी सतत लाईटची वाट बघावी लागते। रोपाला पाणी देऊन झालं आहे। कांद्याचं बी टाकून आता 8 दिवस झालेत। तुम्ही बघू शकता आता हे रोप किती छान आलं आहे। आता 8 दिवसामध्ये असं रोप आलं आहे। रोप खूप नाजूक असतं, याला कमी पण पाणी चालत नाही आणि जास्त पण पाणी चालत नाही। याला खूप पाऊस जर झाला तर त्यामुळे रोपाचं नुकसान होतं। कांद्याचं रोप टाकण्यासाठी जास्त पाणी साचणारी जमीन न वापरता पाण्याचा निचरा करणाऱ्या जमिनीची निवड करावी लागते। खताचा वापर केल्यामुळे रोप खूप छान आलं आहे। रोपामध्ये खूप गवत पण होत असतं, गवताची निंदणी 1 ते 2 वेळा करावी लागते। आता इथे आम्ही गवत काढतो आहे। रोपामधले गवत काढणे म्हणजेच रोप चिमटणे असे बोलतात। रोप चिमटण्याची प्रोसेस जर लवकर केली तर रोप चांगलं येतं, त्यामुळे गवत काढण्यासाठी जास्त मेहनत करावी लागत नाही। तण म्हणजेच गवत, तर गवत होऊ नये यासाठी तणनाशक मारलं जातं आणि हवामानाचा वातावरणाचा परिणाम रोपावर होऊ नये म्हणून कीटकनाशक मारलं जातं। यामुळे रोपावर आलेला रोग हा नाहीसा होतो आणि रोप चांगलं येतं। एकदा बी टाकल्यानंतर रोपाला पाण्याची भरणी करावी लागते, वेळोवेळी औषधांची फवारणी करावी लागते, रोपामध्ये गवताची वेळोवेळी निंदणी करावी लागते, त्यामुळे येणाऱ्या गवताचा फटका हा रोपाच्या वाढीवर होत नाही आणि रोप खूप छान येतं। शेतीसाठी अशा सगळ्या गोष्टी परफेक्ट टायमिंगवर केल्या की पीक चांगलं येतं। तुम्ही बघू शकता आता हे जवळजवळ 1.5 महिन्याचं रोप आहे। आमच्याकडे नाशिक भागात यावर्षी 2023 दुर्दैवाने दुष्काळ पडला आहे, खूप पाऊस कमी झाला आहे आमच्याकडे, त्यामुळे आम्ही अजूनपर्यंत मागच्या वर्षीचाच पाण्याचा वापर करतो आहे। आमच्या चांदवड साईडला पाट्याच्या पाण्याची काही सोय नसल्यामुळे शेतकऱ्यांची खूप गैरसोय होते। या शेतकऱ्यांना पाण्याची समस्या झाली आहे, सगळ्यांना दुष्काळाला तोंड द्यावं लागतं आहे। खूप म्हणजे खूप बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे पाण्याची। भागामध्ये नद्या आहेत, पाट्याच्या पाण्याची सोय आहे, त्या लोकांना पाण्याचा एवढा प्रश्न नाही आहे, पण इकडे आमच्याकडे खूप गैरसोय झाली आहे। त्यांना तर सोडाच, पण पिण्याच्या पाण्याचीसुद्धा खूप टंचाई झाली आहे। आत्तापासून आमच्याकडे टँकर सुरू झाले, अजून 6 ते 7 महिने जायचे, तर आमच्या चांदवड भागातील शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागतो आहे। या पाणी टंचाईमुळे आम्ही असा स्प्रिंकलरचा वापर केला आहे, असे रेनपाईप टाकून पिकांना पाणी दिलं जात आहे। आता हे पाणी भरलं आहे रोपाला।
जुलै महिना गेला, ऑगस्ट सप्टेंबर गेला, तरी पाऊस आला नाही. सगळे पावसाच्या आतुरतेने वाट बघत आहे. तर आता असे रेन पाईप चालू केले. स्प्रिंकलरचा असा आमचा पहिलाच एक्सपेरिमेंट आहे. तो छान सक्सेस झाला, रोप छान आलं. कांद्याचं रोप स्प्रिंकलरने धुवायचं चाललंय. तर अशा पद्धतीने आमचं हे हिरवंगार छान डौलदार रोप तयार झालंय. माझ्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं, बी टाकण्यापासून ते रोप येईपर्यंत सगळ्या वन बाय वन स्टेप मी इथे तुम्हाला दाखवलं आहे. तर माझा हा शेतीविषयीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करून कळवा. माझे अनेक रेसिपीचे आणि शेतीविषयक माहिती देणारे व्हिडिओ आहेत, तर तुम्ही ते सगळे बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी पोस्ट केलेले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकनला क्लिक करा. फेसबुक आणि इंस्टाग्रामला फॉलो करा. आता कांदे लागवड करायची आहे, त्यासाठी रोपाची काढणी चालू आहे. आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर अँड बाय बाय.